खरं तर सोमवारच्या एका दिवसामध्ये 3 बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहेत. मागच्या आठवड्यामध्ये महिलांवरच्या अत्याचारांचे असेच काही गुन्हे दाखल झाले आणि अशा वेळीही राज्य सरकार नेमकी कसली वाट पाहत आहे हा खरं तर आता पडलेला प्रश्न आहे. आणि आणखीन एक अशीच घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. स्विगीच्या एका अज्ञात फूड डिलिव्हरी बॉयनं एका महिलेचा विनयभंग केला आणि अश्लील शेरेबाजी केली. सोमवारी 11:15 सुमाराला वाकडच्या सम्राट चौकात हा गुन्हा घडलाय. या आरोपीला वाकड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा या प्रकरणी दाखल केलाय. मात्र एकूणच या घटनेमुळे वाकड हिंजवडीसारख्या आयटी परिसरामध्ये राहणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पोलीस रात्री गस्तीवर असताना देखील स्विगी बॉयनं तक्रारदार महिलेचा अतिशय विकृतपणे विनयभंग केला. आता या अज्ञात स्विगी फूड डिलिव्हरी बॉयचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी गोपाल मोडघरे सध्या आपल्या संपर्कात आहेत. गोपाल, काय अधिक माहिती आहे? पोलिसांनी यावरती काय कारवाई केली आहे? अतिशय निंदनीय घटना वाकड परिसरामध्ये घडली आहे. एकीकडे राज्यात दिवसेंदिवस जे महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे, महिलांविषयी जे कायदे आहेत ते अजून कडक करण्यात यावे, जेणेकरून अशा प्रकारे जे महिलांची छेडछाड करतात त्यांना शिक्षा होऊ शकेल अशी मागणी होत आहे. तरी देखील पिंपरी चिंचवडमध्ये हे जे असे काही विकृत मानसिकतेचे जे मुलं आहेत ते सर्रासपणे एखाद्या महिलेची छेड काढत आहेत आणि अतिशय अश्लील भाषेमध्ये आणि महिलांना अक्षरशः त्यांना टच करून महिलांची छेड काढण्यात येत आहे. याच्यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात किंवा राज्यातील वेगवेगळ्या शहरामध्ये चयन इसण्याची जे घटना घडत होते, पण आता त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणजे महिलांची अक्षरशः छेड काढली जात आहे. त्यामुळे एकूणच या भागामध्ये ज्या राहणाऱ्या महिला आहेत ह्यांच्या सुरक्षेविषयी मोठं प्रश्न निर्माण झालेला आहे. बरोबर आहे, या महिलांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि याव्यतिरिक्त पोलीस काय कठोर कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे. मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे या डिलिव्हरी बॉयला पकडण्याचं. तुर्तास धन्यवाद गोपाल या सविस्तर माहितीसाठी.